करता येत राहू. पुढे पाहूयात, नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडते. काँग्रेसच्या या एकूणच निवडणुकीतील पराभवानंतर त्याची कारण मीमांसा करण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता म्हणून कार्यकारिणीची बैठक पार पडते. आणि या बैठकीकरता सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत. राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाचा या बैठकीत राजीनामा देऊ शकतात अशी माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडे आपण जाऊयात. प्रशांत, 52 खासदार जे आहेत ते काँग्रेसचे निवडून येऊ शकलेले आहेत, म्हणजे मोठा प्रचार करण्यात आला आणि आता या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राहुल गांधी राजीनामा देणार का? नाही, ज्या पद्धतीनं चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये की नरेंद्र मोदी समोर राहुल गांधी यांचा टीका लागू शकला नाही आणि नरेंद्र मोदींच्या प्रचार शैली आणि सगळ्या याच्यामुळे त्यांना 303 जागा मिळालेल्या आहे संपूर्ण एनडीएला, त्या तुलनेमध्ये काँग्रेसला फक्त 52 जागा मिळालेल्या आहेत. त्यांना विरोधी पक्षाचं पदही या 52 जागामुळे मिळू शकत नाही काँग्रेसला, कारण की कमीत कमी 55 खासदार हे लागत होतात. याची सर्वची जबाबदारी राहुल गांधींनी घेतली अशी चर्चा आहे. या संदर्भात त्यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली, त्यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा देण्यासंदर्भातला विचार बोलून दाखवला. ज्या दिवशी निकाल आले त्यावेळेस सोनिया गांधींनी स्पष्ट केलं की या संपूर्ण राजीनाम्यासंदर्भातला जो निर्णय आहे हा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर आपण चर्चा करूया, तिथेच अंतिम निर्णय घेऊया. त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. यापूर्वी स्पष्ट झालं आहे की राहुल गांधींनी राजीनामा देण्यासाठी आपली तयारी दर्शवलेली आहे. अशावेळी आजच्या बैठकीमध्ये निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीत उपस्थित आहे आणि यातच निर्णय होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे. स्टुडिओ, यापूर्वी आपण बघितलेलं आहे की कार्यकारिणीची ज्यावेळेस बैठक होत असते त्याच्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता खुद्द सोनिया गांधी जर या बैठकीत उपस्थित राहत आहेत तर याचा देखील एक अर्थ या ठिकाणी काढता येईल. प्रशांत, बरोबर आहे, सोनिया गांधी उपस्थित आहे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित आहे, अहमद पटेल जे सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार होते ते देखील उपस्थित आहे, वेणू गोपाल उपस्थित आहे, सध्या जे संघटक सचिव आहे ते उपस्थित आहे. याशिवाय मुकुल वासनिक जे निवडणूक समितीचे प्रमुख आणि त्याचे प्रमुख सचिव आहेत ते देखील उपस्थित आहे. सर्व जनरल सेक्रेटरी उपस्थित आहे, मल्लिकार्जुन खरगेसारखे नेते उपस्थित आहे. या सगळ्यांमध्ये जर बघितलं आपण तर या बैठकीचा अर्थ असा काढला की पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाचा धोरण, पक्षाचं काय धोरण असावं, पक्षाचं धोरण कशा पद्धतीने चालावं, पक्ष कुठल्या दिशेने जावा, पक्षात कोण नेते असावे, पक्षाचं नेतृत्व कसं असावं, या संदर्भातले अंतिम निर्णय हे CWCच्या बैठक होत होतात. यालाच ही धोरणात्मक निर्णय घेणारी समिती संबोधली जाते, काँग्रेसची कार्यसमिती. त्यामुळे हा एक धोरणात्मक निर्णय ठरतो का की राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि त्या जागेवर दुसरा कुठला तरी व्यक्ती जो नेता असेल त्यांची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यानंतरच जर बघितलं जात आहे की काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात मिळेल. त्यामुळे हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरतो की राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर होतो का. राहुल गांधींची जी तयारी दर्शवलेली आहे राजीनाम्याची त्याला सर्व नेत्यांचं काय मत पडतं हे बैठकीनंतरच कळेल, कारण की फक्त बैठकीमध्ये पत्रकारांना बैठकीच्या सुरुवातीला जाण्याची मंजुरी मिळालेली आहे, जाण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर सर्व तिथे बंद खोलीमध्ये ती चर्चा होणार आहे आणि बंद खोलीतली चर्चेची निर्णय बैठकीनंतर बाहेर पडतील. बघूयात आता या बैठकीत नेमके काय निर्णय प्रशांत घेतले जातात याबद्दल अपडेट घेण्याकरता आम्ही तुमच्याकडे येत राहू. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव झालेला असताना याच चंद्रपूरच्या जांभुळकर कुटुंबियांचे जावई असलेल्या डॉक्टर कृष्णपाल यादव यांनी ज्योतिरादित्य सिंधिया या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव केलाय. निवडणुकीच्या काळात अख्खं जांभुळकर कुटुंब प्रचारासाठी गुणाला इथे गेलं होतं. निकालानंतर डॉक्टर कृष्णपाल यादव यांच्या विजयानंतर जांभुळकर कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपचे विजयी खासदार डॉक्टर कृष्णपाल यादव यांचे सासरे भाऊराव जांभुळकर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने. मला सांगा, तुमचं अभिनंदन पहिल्यांदा. काय म्हणाल तुम्ही, हे डॉक्टर कृष्णपाल यादव जे आहेत तुमचे जे जावई आहेत त्यांचं हे जे यश आहे, अगोदर ते काँग्रेसमध्ये होते आणि भाजपमध्ये त्यांनी कसा प्रवेश केला? भाजपमध्ये प्रवेश 1917 आपल्या 2017 जे पोटनिवडणूक झाली मुंगावलीमध्ये, त्या पोटनिवडणुकीमध्ये यांना विधानसभेची तिकीट शिंदे यांनी नाकारली, त्यामुळे मग यांनी BJP जवळ केलं. मला सांगा की आज एवढं मोठं यश, एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला त्यांनी पराभूत केलेलं आहे, कदाचित केंद्रामध्ये त्यांना संधी मिळू शकते
काय म्हणाल तुमच्या घरच्यांना, एकूण तुमच्या काय भावना आहेत? आम्ही म्हणजे लोकसभा ची तिकीट पक्ष देईल, पक्ष लोकसभेची तिकीट देईल हे आम्हाला अपेक्षितही नव्हतं, पण अचानक ते 15 दिवसातच बीजेपीने त्यांना तिकीट देऊन निवडणुकीला उभं केलं, आणि त्यामुळे मग त्यांनी मेहनत घेऊन तो माहोल तयार केला, आणि हे एवढं यश हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांचंही त्यात महत्त्वाचं योगदान आहे. मला सांगा, ते चंद्रपूरला त्यांचं येणं होतं, कधी कधी येतात ते? हा कधी कधी येतात, तर दिवाळीत येतात, वर्षातून एखाद्या वेळेस येतात. तुम्ही मग अभिनंदन करणार करायला कधी जाणार आहात? अभिनंदन करायला आता 1-2 दिवसात जाऊ आपण तिकडे. एकूण जर आपण बघितलं तर या यशामुळे कुटुंबियामध्ये आनंदाचं वातावरण आहे, आणि यांची जी मोठी मुलगी आहे त्या मोठी ती मोठी मुलगी ती सुद्धा राजकारणात आहे, आणि गेल्या वर्षी जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. आता मात्र या यशानंतर यांचं लक्ष पुढील राजकारणामध्ये त्यांना काय संधी मिळते त्याकडे लागलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.